कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हो बाबा, मला काळजी वाटते नेत्राची. ही अशा निर्जन स्थळी जाणार इतक्या रात्री यज्ञासाठी काही झालं तर? आत्या, जर धोका पत्करल्याने विरोचकाचा पराभव होणार असेल किंवा विरोचक चार पावलं जरी मागे जाणार असेल तर मी कोणताही धोका पत्करायला तयार आहे. हो नेत्रा, पण देवी आई आहे ना माझ्या पाठीशी, ती मला काही होऊ देणार नाही. मी माझं कर्तव्य पूर्ण करायला चालले, मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होणार. बाबा, तुम्ही सुद्धा नका काळजी करू माझी. खर तर खूप भीती वाटते आणि काळजी वाटणं साहजिक आहे का, पण प्रत्येकाला तू अशी निडरपणे उभी राहतेस, मला तुझा अभिमान वाटतो. तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिकडे एकटी चालली आहेस, कुठलीही कसलीही अडचण आली लगेच कळव. हो बाबा. त्रिनयना देवीची मुलगी म्हणून तू या दुधाला सामोरी जातेस, स्वतःचं कर्तव्य पूर्ण करतेस, मान्य आहे का मला? पण बाळा, तू माझ्याकरता माझी सून आहेस, माझी मुलगी आहेस ग, मी म्हणून काळजी वाटते. सब स्वतःला. मला काही होणार नाही बाबा. आणि काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. दार बंद आहे म्हणजे हे सगळे आतच आहेत. काय करू, रूप बदलून खिडकीतून आत जाऊ का? नाही, नको. आता आणखी काही जाणून घ्यायचं नाहीये. इथेच थांबून वाट बघते. येते आता. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.